आज आम्ही प्रबोधन संस्थेकडून तुमची एक छोटीशी मुलाखत घ्यायला आलेलो आहे. जास्त काही नाही, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, घरच्याच महिलांसारखी आम्ही तुमची मुलाखत घेणार आहोत. मला सवय नाही ना. सवयीचं काय, आपण सगळ्या मैत्रिणीचं आहोत ना इथे. मी काकूंचा छोटासा परिचय करून देते तुम्हाला. नमस्कार. आज मुद्दामच एका सामान्य गृहिणी म्हणून पण आदर्श म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिला म्हणून प्रमिलाताई टिपरे, डोंबिवली प्रबोधन महिला विभाग लाडवाणी समाज यांच्यातर्फे आम्ही त्यांना सन्मानित करीत आहोत. सन्मान करते आहे राधाताई. म्हणजे खूप खूप अभिनंदन असं कर्तव्यदक्ष महिला म्हणून ना, छोटासा हा फुलला फुलाची पाकळी म्हणून प्रबोधन महिलांकडून असतो. लावत नाही पूर्ण काही प्रश्न विचारते मी. कष्टाविन फळ न मिळते ह्या व्यक्तीप्रमाणे सतत कार्यरत राहून अन्नपूर्णेच्या वरदहस्त लाभलेल्या आपल्या प्रमिलाताई म्हणजे न थकता सतत नवनवीन पदार्थ बनवत असतात. खापरावरील पुरणपोळी हा खास पदार्थ त्या सहज तयार करतात, जो इतर महिलांसाठी फार अवघड पदार्थ आहे. त्याचे विशिष्ट माप व करण्याची पद्धत तशी अवघडच बरं का. लहान वयात मोठी जबाबदारी अंगावर पडली आणि कष्टाशिवाय मार्ग नाही हे ओळखून प्रमिलाताईंनी आपल्या मुलांचे शिक्षण, लग्न, घर व शाळेतील नोकरी सांभाळून एका सामान्यातून असामान्य अशी कामगिरी केली. इतरांसाठी आदर्श ठरावी अशी ही आजची आपली मैत्रिणी. किती वर्षापासून साधारण तुम्ही पुरणपोळ्या 20 वर्षापासून प्रमिलाताई या पुरणपोळ्या एकदम अन्नपूर्णाच्या रूपाने या घराघरात पोचत आहे. डोंबिवली सुद्धा आम्ही यांच्याकडून जवळ आजपर्यंत 100 पुरणपोळ्यांची ऑर्डर घेतलेली आहे. आणि मला पहिल्यांदा शाळेत भेटल्या तेव्हा त्यांच्या चणे दाणे हे पण त्यांच्याबरोबर मुलांना एक खूप मजाच होती. तिथे जवळ काही मिळत नाही आणि मुलांनी बाहेर जाऊ नये म्हणून ही काळजी ते घेतात. तिथे आई प्रमाण आहे. ओके. पण ताई तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली की म्हणजे मी माझ्या मनातूनच आपल्याला काही एवढं तेवढं मिळतं ना, आपलं घरचं खायला जरी सुटलं तेवढं, आपण जी बाहेरचं 10 रुपये स्वस्त होते त्याच्यामध्ये आपल्याला 2 रुपये जरी मिळाले तरी बस. म्हणजे आणि मुलांना जास्त पैकी देणार की त्यांना परवडलं पाहिजे, त्यांनी आनंदाने घेतलं पाहिजे. आपल्याला नफा मिळेल असं नाही त्याचं, पण ते आणि ते बाहेर कमून करतात. काकू तुम्ही जास्त देतात आणि मी माझ्यासाठी नाही पण तुमच्यासाठी करतो. मला काय दुसरा वेळ असं नाही ना की बाबा मला पैसे मी तुमच्यासाठी करते. नोकरी कोणत्या 15 मिनिटात मुलांना पौष्टिक पदार्थ मिळतात. ते पण कमी किमतीत आणि जास्त क्वांटिटी म्हणजे हे त्यांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखे आई म्हणून काल सुद्धा म्हणजे मी 10 रुपयाचीच गाजर आणली, 10 रुपयाचा गावर आणला. शिक्षक बसले काहीतरी मी ते काहीतरी मागतात. काकू मावशी काहीतरी आहे का खायला? म्हटलं नाही खायला काही नाही. तर गाजर म्हटलं मी आणलेलं आहे तुम्हाला ते काकू ते आवळ्याचे बाजूच सगळं शिक्षकांनी आवडीने खाल्लं म्हणजे सगळे ते एक मनाला समाधान होतं. म्हणजे त्यावेळेला सर्वांना ते पदार्थ पूर्ण आणि ते पण पौष्टिक आणि ज्यावेळेला कोणाला काहीतरी पाहिजे असेल तेव्हा माणसाला आहे बा. आणि ते हातकडे म्हणतात शाळेत मी काम करते त्यांना माहिती असतं मावशीकडे काहीतरी मिळेल. म्हणजे जसं आपण म्हणतो ना आजीची आईच म्हणतात, शिक्षक सगळे आईच म्हणतात, अन्नपूर्णाच म्हणतात. आणि सगळ्यांना माहितीये आईला आपण सांगितलं की आपल्याला आईकडून काही ना काहीतरी मिळणार. आपली जी शाळेत संस्था जी आपली जरी तरी त्यांना माहितीये की बाबा सगळं म्हणजे तिकडे मावशीच म्हणजे आता मागच्या म्हणजे सगळे आनंदाने खातात. आनंदाने माझी संस्था आहे ना, माझी संस्थासाठी मी करते. नाही मी तर 5 शिपाई कोणी करते तयारी माझी काय गरज आहे, पण माझी संस्था आहे माझा समाज मी त्याच्या करते. नाही तर मला काही गरज नाही ना ती करण्याची, कारण मी शाळेचं शिपाई. पण नाही माझी संस्था आहे ना मी त्याच्यासाठी करते. अच्छा.
आणि पुरणपोळ्या वगैरे तुम्ही बनवतात तर त्याच्या ऑर्डर्स वगैरे किती प्रमाणात आणि कशा मिळतात तुम्हाला? म्हणजे मी असं कधी पंचवीस कोणाच्या म्हणजे मी 100 पोळ्या आरामात करते एकाच वेळेला. हां एकाच. अच्छा. पण म्हणजे कोणाच्या 25 मला मी सगळ्यांना सांगितलं बाबा मला 4 दिवसाची सांगायचं. अच्छा. 4 दिवसाची सांगितल्यानंतर मी माझ्या तयारीत असते. म्हणजे जास्त असेल तर दुसऱ्या जातात ते जर थोडे असतील ते मला आपण करून करतो. आपल्या समाजातल्या काही महिला जर तुम्हाला सोबत भेटल्या हा आपण वाढवू शकतो ना हा व्यवसाय वाढवू शकतो. पण त्यांनी तसं यायला पाहिजे आणि वाढवण्यापेक्षा त्यांनी जर माझ्याकडे शिकून त्यांनी स्वतः जरी केलं तरी मला काही म्हणजे एकदा बोलली नव्हते की महेश पाटलची काय तिला बोलली म्हटलं एकदा मी फ्रीमध्ये सगळ्यांना पोळ्या शिकवणार त्यांनी पुरण घरून तयार करून आणलं त्या तुटलेल्या किंवा कसे असल्या त्यांनी त्यांच्या घरी घेऊन जायचं माझ्याकडे शिकायला यायचं माझा त्यांनी मला वाटतं अजून तुम्ही बरेच पदार्थ करतात घरोघरी जेवणाची पण ऑर्डर घेतात आणि अतिशय उत्कृष्ट पन्नास काय मला 70 पण कळलं आहे 100 पण पुरणपोळी पण आहे तुमच्या पदार्थ अतिशय आणि याच्याबरोबर अजून तुम्ही पापड वगैरे पापड करतात नाचणीचे पापड करते कसं आहे ते माझा कसं नाचणीचं पापड आपल्या टी व्ही बघत बघत संध्याकाळी 2 तास बसतो माणूस ताईने केलेले नाचणीचे पापड आहे नागलीचे पापड 25 पापड एका वेळेस करते 30 पापड 25 पापड 2 पापड जसा वेळ असेल टी व्ही बघत बघत एक लाचची खिशी घेते तर 15 पापड होतात 2 लाचची घेतले तर 30 पापड कसं आपल्याला वेळ बघून दळण खूप महाग आहे त्याचं आणि त्याचं पीठ पण कमी पडतं ना बरं अजून तुम्ही अशा घरी राहणाऱ्या गृहिणींना कुठलाही प्रसंग आला तर आपल्याला काय म्हणजे त्यांनी जर कोणी असं येऊ शकला तर करू शकतो ना मी शिकले नाही मला येऊ शकतो फक्त त्यांनी आपलं जर साथ दिली येत नाही तर आपण करू शकतो आज मग जर त्यांनी 2-3 जण महिला तयार जर असतील तर आम्ही बाहेर आपलं समज देतो तर आपल्याला देऊ शकतील ना कोणाची कोणी तर आपली परदेशापर्यंत गेली पाहिजे अशी माझी इच्छा आहे जातेच गेलेली जातेतर्फे जातेच तशी अपेक्षा पण करतो की आपल्या सगळ्याच बहिणी असं एकत्र यावं आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडून हे शिकण्यासारखं आहे जिद्दाला जाऊन किती वर्ष झाली आणि मुलांना तुम्ही कसं वाढवलं माझी एक मुलगी 5 वर्षाची होती 3.5 वर्षाची होती मी शेतीवाडीचं काम केलं शेतीचं पण काम होतं सगळं आणि आई वडिलांकडे पण म्हणजे परिस्थिती नसताना पण काम होतं त्याच्यामुळे काय म्हणजे असं अर्धा रोजगार तेव्हा तर म्हणजे 1.5 रुपये रोज होता 75 पैसे अर्धी बाई म्हणून काम करायचं शेतकऱ्यांकडे तर 75 पैसे मिळायचे तेव्हापासून काम तुम्ही शाळेत पण नोकरी करतात किंवा हा सगळा पुरणपोळ्या करणे पापड करणे मी रात्रीचं म्हणजे पोळ्यांचे पण काम करायचे चपात्यांचे मी शाळा चपात्यांचे काम आणि पोळ्या पण असं 3-4 गावांचे काम होते माझे त्याच्यामुळे काय म्हणजे आता या वर्षी लॉकडाऊन असल्यामुळे त्यांनी बोलवलं की मी पण गेली माझी मुलगी आजारी पडली त्याच्यामुळे मग त्याच्यात म्हटलं नाही जायला मग आता आणि मुलींकडे आता राहायला पण होत नाही मग माझं काम आहे ते जायला होत नाही मग म्हणजे मी कामं सोडले या वर्षापासून तर आतापर्यंत चपात्यांची पण कामं करते कारण शाळेत 500 पासून काम करते 22 वर्षापासून आता 8.5 हजार रुपये घेते फक्त म्हणजे तेवढ्या पदार्थ भागाती म्हणून आपल्याला एवढं करणं लागत त्यांचं तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं तुमच्या कर्तृत्वाचा असाच ध्वज उंच उंच लावलेत आणि घरोघरी अन्नपूर्णा पोळीच्या रूपाने महिलांनी यायचं असेल ना पोळ्या शिकायला तर रविवारी त्यांनी मला फोन करावा पुरण बरं आपण तुमचा नंबर आपण देऊया आणि करूया मी स्वतः पण चालेल धन्यवाद तुम्हाला भेटून खूप आनंद खूप खूप शुभेच्छा.
आपल्या धारशाकीव आणि समाजाच्या प्रादेशिक प्रबोधन मंडळ अध्यक्षा चौ प्राजक्ताताई पाखले यांच्या संकल्पनेतून आम्ही आज थोडीशी छोटीशी मुलाखत घेत आहोत. त्याच्याबद्दल प्राजक्ताच्या बाबतीत म्हणजे की ती खूप दुसऱ्यांना मदत होण्यासाठी माझ्याकडनं पोळे घेऊन ती टोळ्याला ती बऱ्याचशा लोकांना मला टेशनला बोलवते पोळे घेऊन जात होती. आणि तिची मदतीचा खूप म्हणजे कोणाला मदत व्हावी व्हावी आता कुठे आता काल पण स्वयंपाकाचं म्हणजे ते पाखल्यांकडे दिलं ना तिचा फोन की बा मस्त स्वयंपाक झाला सुंदर स्वयंपाक झाला म्हणजे आधी तिचं हे असतं राजाताई याबद्दल प्रश्नच नाही. आणि त्यांच्या संकल्पनेतूनच आज आपल्या समाजातील सर्व महिलांचा हा संकल्प तळागाळातील सुप्त गुंड्यांच्याकडे आहे आणि ज्यांनी खरोखर स्ट्रगल केले आयुष्यात अशा महिलांचा आपण सत्कार करत आहोत. चला आता आपण पुरणपोळ्या करतानाचा व्हिडिओ करणार आहोत. प्रमिला ताई टिपरे यांच्या बऱ्याच पुरणाच्या पोळ्या करून झाल्या आहेत. त्यांच्या किती पोळ्यांची ऑर्डर मिळाली ममताई तुम्हाला? 35 पोळ्यांची ऑर्डर मिळालेली आहे. किती तास लागतील आता एवढ्या पोळ्या करायला? म्हणजे 2-2.5 तास लागतील. आणि त्याच्या अगोदरची तयारी ती 1-1.5 तासाची पुरण शिजवण्यापासून मांडे करण्यापासून ती सगळी तयारी करणे. आता अशी छान मऊलुसलुशीत पोळी होते. हे उलट करताना फार चटके लागतात आपल्याला. मऊलुसलुशीत पुरणाची पोळी खायला खूप छान लागते पण ती बनवताना तितकीच मेहनत पण घ्यावी लागते आणि ती सगळ्यांनाच करता येते असं नाही. सुगरणीलाच जमते नाही का? गॅसवर करताय तुम्ही, चुलीचे काही आवश्यकता नाही आणि खाली विटा वगैरे काही ठेवत नाही का? म्हणजे भिजत नाही का मग गॅस? थोडा गॅप आहे पण तरी लोकांनी बऱ्याच जण कोणी शेगडी कोणी स्टँड मी आता एवढं करते पण कधीच नाही स्टँड लागत नाही ना काही लागत नाही आणि डायरेक्ट गॅसच्या ओटावरच लागत. माझं तिकडचं जरा मोठं खापर आहे, मोठ्या खापरला फक्त मी इथे एक ग्लास ठेवते. घड्या तुम्ही नंतर करतात? हो, मी एका वेळेस म्हणजे आता 40 पोळ्या करायच्या असतात की अशा टाकते खाली. बरं, अच्छा. आणि अशी घडी करायची? मग एका वेळेस घडी पाय दुखून आले की मग घडी आता हिची घडी करताना मला दाखव. एकदा खाली बसलं ना की मग पोळ्या. पोळीची पण एक विशिष्ट पद्धत आहे घडी करायची, म्हणजे मग ती छान टिकते. ही पोळी जवळजवळ महिनाभर टिकू शकते. आपण हिला फ्रीजमध्ये ठेवलं दुधासोबत आंब्याच्या रसासोबत सारासोबत ही खाता येते आपल्याला. हा असा खास लाडवाणी समाजाचा आवडता पदार्थ. पण कुलस्वामिनीच्या नवीन सुद्धा ह्याच लाडवाणी नाही सगळेच करतात पाटील लोक खानदेश. हो, पाटील पण करतात सगळेच करतात. खानदेशात कोणी मांडणे म्हणतं, कोणी मांडणे म्हणतं, कोणी पण आपल्या समाजात ती पोळी लागतेच लागते. लग्नात लागते, लग्नात लागते, 14-14 लागते. कुलदेवतेच्या पुरण यंत्र आहे.